काल आम्हाला जो अहवाल प्राप्त झाला त्याच्यानुसार अजून 6 प्रवासी नायजेरियामधून आलेले आहेत, त्यांचं आरटीपीसीआर टेस्टिंग केलेलं आहे. आपण शासनाच्या गाईडलाईनमध्ये जे मागच्या 10 दिवसातले इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स आहे यांना सगळ्यांना ट्रेस करून आपण त्यांचं आरटीपीसीआर करतोच आहोत. आणि आपला जो आधीचा रुग्ण होता याच्या फ्लाईटचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत 42 जणांची यादी आम्ही शासनाला पाठवलेली आहे आणि त्यांचं पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्या त्या महान त्या ज्या एरियामध्ये ते राहतात त्या त्या महानगरपालिकेकडून चालू आहे. त्याच्यापैकी एक पॅसेंजर हा कल्याण डोंबिवलीतला रहिवासी आहे, त्याचं पण आम्ही आज आरटीपीसीआर टेस्टिंग करणार म्हणजे घेऊन ते पण आम्ही सॅम्पल पाठवणार आहोत. इमारतीच्या लोकांची पण टेस्ट केली, ते पण अँटीजेन टेस्टिंग निगेटिव्ह आहे आणि काही सॅम्पल आरटीपीसीआरसाठी पाठवले आहेत, त्याचा रिपोर्ट अजून यायचा.